नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे गणेश पवार ब्लॉग्समध्ये. आता तुम्ही जो पार्ट बघताय हा फोर्थ पार्ट आहे आपल्या फिफ्थ लॉगचा. तर याच्यानंतर अजून एक लास्ट पार्ट येणार आहे ज्यात गौरी आणि गणपतीचं विसर्जन आहे. तर आत्ताच्या पार्टमध्ये बघू शकता तुम्ही, खूप मस्ती आणि मजा आहे. यात भजन पण आहे, आमचा लास्ट दिवस आहे भजनाचा. जप्पल 14 ते 15 भजन करतो आम्ही, तर आमचा 14वा आणि शेवटचा भजन आहे आता आज या व्लॉगमध्ये. आणि आपलं गौरीचं जे जागरण असतं त्याचेही व्हिडिओज आहेत, तर आनंद घ्या. चिकनवाल्याकडे फुल गर्दी, आज सण आहे कोकणामध्ये, तर फुल गर्दी चिकनवाल्याकडे. आम्ही दुसरीकडून घेतल्यामुळे आम्हाला चिकनला गर्दी मिळाली नाही. मी आणि माझ्याबरोबर आज 300 आज चिकन घेतली. आम्ही दोघं चिकन घ्यायला आलो, तब्बल 8 किलो चिकन घेतलं आम्ही. आमचं एकट्याचं नाही आहे, वेगवेगळ्या लोकांचं घेतलं आहे. आजूबाजूचं वातावरण बघू शकता, दोन्ही रस्त्याच्या बाजूला मस्त हिरवा गार, एकदम कोकणाची कधी समृद्धी आहे बघू शकता. राजशेती आहे आणि ते जुनं वडाचं झाड दिसत, जुनं भरपूर जुनं दिसतं ते वडाचं झाड. राजशेती खूपच छान. नमस्कार मंडळी, आज गौरी वंशाला लागतायत आणि कोकणात मोठा सण असतो कोंबडी वडेचा, मस्त प्रोग्राम असतो. तर आम्ही पण 8 किलो चिकन घेतलं आहे. मी आहे, माझ्याबरोबर प्रियांशु आहे, दोघं बाईकवर चाललो आहे. मस्त पाठी बघू शकता, एकदम हिरवीगार बाग आहे, मस्त रस्ता. आणि आम्ही आता घराकडे चाललो आहे. ॲक्च्युली गर्दी भरपूर होती, जवळपास 30-40 लोक रांगेत उभी होती आणि चिकन घेतात. 4-4, 5-5 किलो लोक आज चिकन घेऊन जातात, कारण आज तब्बल 1.5 महिन्यानंतर लोक चिकन खातील आज कोकणामध्ये. त्यामुळे फुल धमाल असणार आहे. चिकन वडे, कोणाकडे चिकन भाकरी, फ्राय, सुका, सो फुल एकदम मजा असते आज. वंशाची तयारी पूर्ण झालेली आहे. 5 सूप घेऊन गौरीकडे हे लोक चालले. मम्मीने डोक्यावर घेतली.
काहीतरी बोला, व्हिडिओ एडिट करताना गाणी टाकायला लागतील मुद्दाम. ज्येष्ठ गौरी माते की जय. सर तेवढा तरी आवाज आहे. तर नमस्कार मंडळी, आता सेकंड लास्ट दिवस, आता आमचा भजनाचा पण शेवटचं भजन, 14वं भजन आमचं शेवटचं. तर ट्रेडिशनल अटायरमध्ये आम्हाला जायचं आहे, म्हणून मग आम्ही आता निघालो आहे जायला. म्हणजे येणार लास्ट भजन, गणपतीचा शेवटचा दिवस. उद्या बाप्पाचं विसर्जन असणार आहे, तर विसर्जनामध्ये धमाल येईल, पण थोडं वाईट वाटेल की उद्या बाप्पा जाणार, कसे दिवस गेले कळलेच नाही, त्यामुळे मजा येईल, बघूया. तर आता आम्ही घराकडून भजनासाठी निघालेलो आहे, फुल काळ काय बघू शकता, अजिबात उजेड नाही. हे आमचं घर आहे, इथे पायऱ्या आहेत, पण ते काय काळोखामुळे काय दिसणार नाही, अजिबात भरपूर काळो काय. Hey, 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 hey
Thank you.
देवा करू दे पुरी
Thank you.
करायचा. अरे येणार द्या पाया पाया नाही ती विचार जमली. मम्मी उठली नाही काय नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच सपोर्ट करा रहा. तुम्ही सपोर्ट केलं तर चॅनल अजून मोठा होईल आणि अजून चांगले चांगले ब्लॉग्स तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील. धन्यवाद.